शाळेत आली असू आजपासून शाळा सुरू झालेली आहे, कसं वाटतं तुला? मला खूप छान वाटतंय. मागच्या वेळेस कोविडमुळे माझ्या शाळेत इथे आलं नाही, आता माझ्या मित्रमैत्रिणींना भेटून व शिक्षकांना भेटून मला खूप छान वाटतंय, मला खूप आनंद होतोय. बरं, आता कोविडमुळे शाळेत येता येत नव्हतं, ती जी मजा होती, मस्ती होती, धमाल होती, ती आता शाळेत आल्यानंतर पुन्हा अनुभवणार आहेस. काय नेमकं प्लॅनिंग आहे, किती वेळेस स्वतः यावर्षी? मी यावर्षी सहावीला आहे. अच्छा. आणि आता मला माझ्या मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारेल, खेळेल, मस्ती करेल, धमाल करेल आणि त्यांच्यासोबत बागेल. कसं वाटतं तुला शाळेत आली असतो आज, बरं कसं वाटतं? मला शाळेत आले तर मैत्रिणी भेटेल शिक्षकांना व शिक्षकांना भेटून चांगलं वाटतं. आणि आता शिक्षकांना भेटल्यानंतर काय त्यांच्याशी तू बोलली आहेस, त्यांना भेटलीस? मी तर मैत्रिणींना भेटल्यानंतर काय तुमच्या गप्पा झाल्या आहेत, काय कसं वाटतं तुला, काय सांगतो? मला आता भेटून कोविडमुळे अभ्यास काही खेळणे मुलींसोबत भेटले नाही, कोविडमुळे आताच भेटले आहे, मला खूप आनंद होतो. हां मॅडम, मी उपमुख्याध्यापिका कमलाबाई शंकरलाल कन्या शाळा मनीषा ठाकरे, नमस्कार. आज नवीन या 2022-23 या शैक्षणिक वर्षात शाळा ही आजपासून सुरू झालेली आहे. त्या 2 वर्षानंतर काही मुली या शाळेत आलेल्या आहेत, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यांचा उत्साह बघून आम्हा शिक्षकांना पण खूप आनंद झाला आहे. त्यांचं 2 वर्षात जे बुडालेलं सर्व शिक्षण आहे, ऑनलाईन पद्धतीने होत होतं पण प्रत्यक्ष आणि ऑनलाईन यात मात्र खूप फरक आहे. आणि हे जे त्यांचं बुडालेलं शिक्षण आहे ते आम्ही निश्चितच त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं भरून काढू. आणि त्याचप्रमाणे या ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईल वापरण्याची असणारी जी काही त्यांची वापरण्याचं प्रमाण जे आहे ते प्रमाण मात्र त्यांचं खूप वाढलेलं आहे.
साधारणतः मानसिकता ही त्यांची बदललेली असेल आणि त्यासाठी मुलींचं आम्ही या ठिकाणी समुपदेशन आधी शाळेत त्या ठिकाणी शिकण्यासाठी बसण्यासाठी आणि अभ्यासाच्या तयारीसाठी त्यांचं आम्ही आधी करून घेणार आहोत. यासाठी आम्हा सर्व शिक्षकांना पालकांचं आणि विद्यार्थिनींचं पण सहकार्य अपेक्षित आहे आणि आम्ही निश्चितच आमचं शिक्षकांचं असणारं जे काही महत्त्वाचं कार्य आहे की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे तो विकास करण्यासाठी आजपासून आम्ही प्रयत्न करणारच आहोत, करतच होतो. पण आत्ता मात्र 2 वर्ष या कोरोनामुळे जे काही सगळं शिक्षणाच्या बाबतीत नुकसान झालेलं होतं हे वर्षभर आम्हाला काम करण्याची संधी परमेश्वर कृपेने आम्हाला सगळ्यांना मिळो, कारण हेच शिक्षकाचं महत्त्वाचं असणारं कार्य आहे. आणि अशी प्रार्थना मी परमेश्वराजवळ.